नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहताय आज ही चोवीस तास आणि हितगूज या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत हितगूजमध्ये दररोज आपण आरोग्याबाबत विविध विषयांवर चर्चा करतो आणि त्याबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतो उपचारांविषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेत असतो आज आपण हितगूजमध्ये चर्चा करणार आहोत हार्ट अटॅक कल्पना आणि सत्य या विषयावर आणि याबाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेले आहे या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर दयानंद कुमला यांना आधी आपण त्यांचं स्वागत करूया सर नमस्कार आणि स्वागत तुमचं आणि सरांची थोडक्यात ओळख थो करून घेऊया डॉक्टर दयानंद कुंभला हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून जय आनंद हॉस्पिटल आणि ठाण्यामधल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत त्यांना कार्डिओलॉजी शाखेचा जवळपास बत्तीस वर्षांचा अनुभव आहे तेव्हा चला तर मग डॉक्टर दयानंद कुंभला यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय आहेत हार्ट अटॅकवरील भ्रामक कल्पना आणि काय आहे सत्य लगेच चर्चेला सुरुवात करूया सर सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्याला खरं तर प्रश्न असा विचारायचा की बरेचदा तरुण वर्गामध्ये अशा प्रकारची कल्पना असते की मी खूप तरुण आहे आणि त्यामुळे मला हृदयविकाराची आत्ताच काळजी करण्याची गरज नाही तर हा समज आहे गैरसमज आहे कसा प्रकारचा बघितलं गैरसमज आहे आपण आजकाल बघतो मुंबईमध्ये लहान वयामध्ये पण मुलांना अराउंड तीस पंचवीस ते तीस वर्षाच्या पुरुषांना पण हार्ट अटॅक येतोय ह्याचं कारण मेन स्ट्रेसफुल लाईफ जगणं किंवा मग तंबाखू हे सगळं व्यसन असलेल्यांना लवकर होऊ शकतं म्हणून आपण समजून नाही घ्यायचं की आपण लहान आहोत वयाने आपल्याला काय होणार नाही तसं नाही आहे हार्ट अटॅकची संभावना आम्ही बघितलेले आता पुष्कळला लहान वयामध्ये पण तरुणांना हार्ट अटॅक येतो एवढेच नाही तर बाबा एकदम फिट असतात ते आपल्या मुलांना घेऊन येतात तीस वर्षाच्या बत्तीस माझ्या ज्या मुलांना चेक करा त्याला छातीत दुखतं ई सीजी काढला आम्हालाच शॉक वाटतो का बाबा फिट असून मुलालाही ते हार्ट अटॅक आले खरे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतो तरुणांमध्ये खरोखरच प्रमाण वाढलेलं आहे मोठ्या सिटीजमध्ये जास्त झालेलं आहे दिल्ली मुंबई कलकत्ता कोचीन बँगलोर या ठिकाणी ते कारण असं आहे की सगळ्यांनीच म्हणजे लाईफ असं स्ट्रेसफुल घेतलेलं आहे नंतर कॉल सेंटर जॉब्स ह्याच्यामुळे जास्त वाढलेलं आहे आणि पूर्वीसारखं राहिलं नाही आठ तास बाबा नोकरी करायचं असं मुलगाचा नाही राहिलेला तो बारा तास चौदा तास सोळा तास नोकरी करत असतो आणि घरी आल्यावरही त्यांना सुटका नसते लॅपटॉप मोबाईल वरती त्यांना बोलायला लागतं लॅपटॉप अटेंड करायला लागतं पण ऑफिसचं काम चालू एकंदरीतच सगळी लाईफस्टाईल बदलली आहे असं आपण म्हणू शकतो आणखी एक पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की हल्ली आपण की उच्च रक्तदाबाचं सुद्धा प्रमाण जे आहे तरुणांमध्ये वाढत चाललेलं आहे तर त्याविषयी थोडंसं सांगूया उच्च रक्तदाब हे वॉर्निंग सिग्नल असू शकतो का उच्च रक्तदाबामुळे दिट इज कॉल्ड अ सायलेंट किलर कितींदा आपण चेक केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपल्याला ब्लड प्रेशर वाढलेलं आहे कितींदा रुग्ण असे येतात का धोका दुखतं जात चेक करून बघा ब्लड प्रेशर वाढलेलं आहे तर ब्लड प्रेशर नक्की त्यांचं वाढलेलं असतं किंवा हेल्थ चेकअपमध्ये किंवा कॅम्प्समध्ये जेव्हा जातात तिथे बी की बी पी ब्लड प्रेशर चेक केल्यावर त्यांना कळतं की आपल्याला उच्च रक्तदाब आहे तेवढंच नाही त्या उच्च रक्तदाब कंट्रोल करणं करणं गरजेचं आहे पण आज पण जसं आपण म्हणतो पंचवीस तीस वर्षाच्या मुलांनाही उच्च रक्तदाब आहे त्याच्यात कारण काही नसतं सगळ्या काय चाचण्या केल्यावर पण आपल्याला कळतं की ह्याला नॉर्मल एसेन्शियल हायपरटेन्शन आहे सेकंडरी हायपरटेन्शन नाही आहे जे आपण वयस्कर माणसात बघतो तसं लहान वयामध्ये पण रक्तदाबाचं प्रमाण वाढलेलं आहे अगदी सर खरं तर हार्ट अटॅक म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा जे एक सिमटम लक्षात येतं ते म्हणजे चेस्ट पेन त्यावेळी एक असं म्हटलं जातं की मला हार्ट अटॅक आला आहे तर मला लगेच समजेल कारण मला चेस्ट पेन होईल तर हे खरोखरच आहे म्हणजे फक्त चेस्ट पेन हे एक सिमटम आहे का? हार्ट अटॅक येणार ते बरोबर आहे तुम्ही बोलल्यासारखं चेस्ट पेन घाम येतं कोणाला घसा दुखायला लागतं गळा दुखतो पाठ दुखायला लागते हात दुखायला लागतं आणि एकदम घामाने चिंबवून ते अर्ली सिमटम आपण हार्ट अटॅक आहे हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर आम्ही म्हणतो अंजायनाल सिमटमे ह्या पेशंट्सनं म्हणजे कसं चालायला लागलं ला की छाती भरून येते बसल्यावर काही नाही होत तो तो रुग्ण समजा ई सी जी काढायला लागेल इ सी बी नॉर्मल आणल्यास त्यांना तुम्ही स्ट्रेस केलं ला, धावायला लावला तर ते ए सी जी अबनॉर्मल दुसरा एक सिमटम असा आहे कॉमन जेवणानंतर किती लोकांना छाती भरून येते हे कॉमन नवशन असतं की सगळ्यांना वाटतं की आपल्याला ॲसिडिटी ॲसिडिटी म्हणून बसतात ते नाही काही रुग्णांमध्ये जेवल्यानंतर छाती दुखलं म्हणजे काय कुठेतरी रक्तवाहिनीमध्ये हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये चोकअप असण्याचे अच्छा सर तसंच आणखी एक महत्वाचा आजार जो सध्या आपल्याला दिसतो तो, तो म्हणजे डायबिटीज तर डायबेटीजमुळे हृदयविकाराचा धोका होऊ शकत नाही कारण डायबिटीसची ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यामुळे मला हृदयविकार होऊ शकत नाही अशा प्रकारचा एक समज असतो याविषयी काय सांगा आंबा सगळ्या फळांचा राजा आहे डायबिटीस सगळ्या आजारांचा राजा आहे <laughs> तर डायबिटीस असल्याने कितींदा आपल्याला कळत नाही बरेच सिम्पटम्स कमी झाले ब्लड शुगर कंट्रोल झाला पण ज्यांना डायबिटीस पंधरा वीस वर्षापासून असेल शुगर कंट्रोल होते आपल्या औषधांनी काय काय लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी पण <laughs> त्याचं म्हणणं असं नाही की आपल्या बाकीच्या अवयवांना त्रास नाही होत डायबिटीसमुळे अटलिस्ट तीस ते चाळीस टक्के लोकांना हार्ट अटॅक येऊ शकतो पॅरलेटिक अटॅक येऊ शकतो किडनीचा आजार होऊ शकतो हे <coughs> सगळं कॉमन डायबिटीसमध्ये कॉमनली दिसून येते इन्फेक्शनचं प्रमाण तुम्हाला माहीतच नाही mm. डायबिटी असेल तर इन्फेक्शन झालं तरी कंट्रोल होत नाही लवकर okay. पण हार्ट अटॅकमध्ये असं म्हणलं जातं की पुष्कळ वर्ष डायबिटीज असले त्याला छाती दुखते असं कळत नाही सायलेंट अटॅक्स येऊ शकतात अच्छा इवन फक्त चालताना दम लागतो तो माणूस समजा ए सी जी काढायला तर एसी जी अबनॉर्मल आहे पुढची काय टेस्ट केले तर त्याच्यात कळून येतं काय हार्टचा पण त्रास आहे ओके सर पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे खरं तर हृदयविकाराची बरीचशी कारणं आहेत आणि त्यामध्ये अनुवंशिकता हे सुद्धा एक कारण सांगितलं जातं हृदयविकार हा अनुवंशिक असल्यामुळे मी त्याचा प्रतिबंध करू शकत नाही असंही बरेचदा रुग्णांना वाटतं म्हणजे जर आई वडिलांना कोणाला हृदयविकार असेल आजोबांना असेल तर तसाच हृदयविकार मला होणारच असं एक प्रकारचा समज असतो तर याबाबत काय सांगा आता अनुवंशिक म्हणतो आपण ते समजा आई वडिलांना हृदयविकार झाला वयाच्या चाळीस पंचेचाळीस वर्षात तर ते मुलांना सावध राहायला लागतं असं नाही का त्यांना येणारच नाही का आ आला तरी येणार येणार त्याची काही हे असतात काय म्हणजे धुम्रपण न करणे वजन वाढून देऊ नका ब्लड प्रेशर कंट्रोल करा खाण्यामध्ये सगळं प्रॉपर डाएट चालू ठेवा एक्सरसाइज प्रॉपरली करा हे सगळं करून ॲटलीस्ट आपल्या हातात जे काय आहे ते करता येईल पण जे काय नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे हेरिटेटरी ते चेंज करू शकत नाही आपण फॅमिलीमध्ये पळून जाऊ शकत नाही तर त्याच्यामुळे ते अनुवांशिकता असं आहे पण ज्यांच्या आईवडिलांना लहान वयातच अटॅक आला तर आजकाल मुलांना माहीत असतं ते सगळं सावध घेतात आणि त्यांचं म्हणजे टाळू शकतात असं नाही का येणार नाही तर येतो तो मे बी वाट लेटर डेट येऊ शकतो अच्छा असं आहे ओके okay. सर uh, त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल चेक करण्याची आवश्यकता uh, कुठल्या वयापासून नेमकं कोलेस्ट्रॉल चेक केलं पाहिजे किंवा चाळीशीच्या आत मी आहे तर कोलेस्ट्रॉल चेक करण्याची गरज नाही तर हे कितपत तथ्य आहे यामध्ये कोलेस्ट्रॉल ते वेरियस प्रकार आहेत ट्रायग्लिसराईड्स एच डी एल कोलेस्ट्रॉल एल डी एल कोलेस्ट्रॉल पूर्वी असं सांगितलं की चाळीस चाळीस वर्षानंतर तुम्ही कोलेस्ट्रॉल चेक करून बघत राहा पण आता ते रेकमेंडेशन गाईडलाईन बदललेले आहेत काय काय म्हणतात का वीस वर्षापासूनच तुम्ही चेक करायला सुरुवात करायला पाहिजे किंवा का म्हणजे ह्या लहान वयामध्ये पण कितींदा आपण बघतो रक्तवाहिनीत कोलेस्ट्रॉलचे डिपॉझिट्स होतात म मुलाचे पंधरा वर्षापासून पण डिपॉझिट्स दिसलेले आहेत अँजिओग्राफी न करता पण आतमध्ये डिपॉझिशन सुरू होतात म्हणून कोलेस्ट्रॉल चेक करणं गरजेचं आहे एकदा सुरुवात केली आपण मग दरवर्षी तरी चेक करून बघावं ज्यांना डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे किंवा हार्ट अटॅक आलेला आहे त्यांना तर नक्कीच लिपिड प्रोफाईल म्हणतो ते कोलेस्ट्रॉल चेक करणं कर गरजेचं आहे त्याच्या गोळ्या घेतल्याने पुढचं जे काय पण आहे ते वाढत नाही समजा डिपोजिशन कोलेस्ट्रॉल ब्लॉक्स आले ते कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवल्यावर ते वाढत नाही डिपोजिशन डिपोजिशन असतील पण झटकानी वाढत नाही म्हणून कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणं गरजेचं आहे ओके असं हार्ट फेल्युअर म्हणजे नेमकं काय असतं फक्त हृदयाचे ठोके बंद पडणं म्हणजे हार्ट फेल्युअर आता हृदयाचे ठोके बंद पडणे म्हणजे काय इट इज कॉल्ड कार्डियक अरेस्ट जिथे म्हणजे काही ॲक्टिव्हिटीज नाही हार्टचं दॅट इज कार्डियक अरेस्ट त्याच्या हृदयाचे टोके बंद पडतात हार्ट फेलियर इज अ क्लिनिकल कंडिशन वेअर हार्टचे पंपिंग कॅपॅसिटी हार्ट कमी कमी होत गेल्यावर हो। so, ते नॉर्मल कम पंपिंग कॅपॅसिटी साठ ते सत्तर टक्के असेल या हार्ट वाले पेशंटचे पंपिंग कॅपॅसिटी वीस टक्के पंचवीस टक्के होतात त्याच्यात दॅट इज कॉल्ड हार्ट फेलियर त्याच्यामुळे ट्रीटमेंट वेगळं असतं पाणी कमी पियाल मग लघवीच्या वाटे लघवी जास्त जाणार असे गोळ्या मी करतो ते सगळं हार्ट अटॅक आल्यानंतर हृदय वीक होतो दॅट लीड्स टू हार्ट फेलियर किंवा ज्यांना झडपांची बिमारी असेल त्यांच्यामध्ये पण तुम्ही बघू शकाल की हार्ट फेलियर होऊ शकतो अच्छा आ, सर पायामध्ये बरेचदा वेदना असतात आणि ती म्हणजे उतारव्याची लक्षणं असं आपण म्हणूया तर हृदयविकाराशी याचा काही संबंध असतो का आता पायामध्ये वेदना आले तर एक म्हणजे रक्तवाहिन्या जे पायाचे असतात त्याच्यामध्ये पण ब्लॉकेज येऊ शकतात पायाच्या रक्तवाहिन्यात मोठ्या मोठ्या तुलसी पाईपलाईन सारे मोठे मोठे रक्तवाहिनी असतात त्याच्यात एकदा ब्लॉकेट सुरू झाले तर पाय दुखायला लागतात त्याची अँजिओप्लास्टी केली जाते अच्छा आणि ज्यांना पायामध्ये वेदना सुरू झाली नाही रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन होत गेलं त्यांना मग हृदयामध्ये नक्कीच कोलेस्ट्रॉल डिपॉझिटन होऊ शकतो हु. म्हणून त्यांच्या त्या मध्ये पण हार्ट अटॅकचा इन्सिडन्स वाढतो अच्छा आ, सर हृदयाची एक विशिष्ट प्रकारची गती असते हृदयाचे ठोके ठरलेले असतात की किती असावेत तेव्हा जर एखाद्याच्या हृदयाची गती जर वाढली तर त्याला हार्ट अटॅक आला किंवा हार्ट अटॅक येणार असं आपण म्हणू शकतो नाही तसं नाही काय लहान वयामध्ये पण आपण बघतो की हृदयाची गती वाढू शकते नॉर्मल लेमॅनला असं वाटतं की हृदयाची गती बहात्तर सत्तर असेल तर नॉर्मल आहे तसं नाही आपण पळायला लागलो थड बोलायला लागलो मग आपला हृदयाची गती सत्तरच्या शंभर एकशे वीस होऊ शकते पण मध्ये हृदयाची गती काय म्हणजे काही तासासाठी दोनशे वगैरे राहते ते म्हणजे दॅट इज डिफरंट थिंग त्याला म्हणजे आम्ही सुप्रा वेंटिक्युलर टॅकेकड म्हणतो त्यांची समजा वन फिफ्टी असेल दॅट इज कॉल वेंटिक्युलर टॅकेड हे हृदयाची गती अनियमित पडत राहते पण त्याला ट्रीटमेंट घ्यायला लागतं किंवा असं सोडून दिलं पुष्कळ दिवस चाललं तर ही हार्ट वीक होत जाते आणि हार्ट फेल होऊ शकतो ओके हार्ट मध्ये जाऊ शकतात त्याची गरजेचं आहे का कुठल्या टाइपची गती ती चालू आहे वरच्या कप्प्यामधनं अरेंजमिया होतो की लोअर व्हेंट्रिकल्समधून अरेंजमियल दोन्हीला ट्रीटमेंट वेगळी असते अच्छा कॅन गिव्ह राइज टू सडन डेथ इफ नॉट ट्रीटेड एडिपडली सर हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर ट्रीटमेंट झाली आणि त्यानंतर एक्सरसाइज नेमकं कसा असावात कारण हार्ट अटॅक नंतर एक्सरसाइज करणं थांबवलं पाहिजे का अशा प्रकारचा एक समज असतो तर त्याविषयी थोडं सांगू हार्ट अटॅक आल्यानंतर किती दिवसानंतर आपण एक्सरसाइज करतो ते महत्वाचं असतं ते ज्याला हार्ट अटॅक येतो तर पहिला दिवसा दिवस तो आय मध्ये असतो मग तो वॉर्डमध्ये जातो इवन पहिल्या दिवसा दिवशी माइल्ड एक्सरसाइजेस आम्ही सांगतो त्यांना हे नाही का पूर्वीसारखं धावपळ काय करणार नाही ते तेव्हा घरी जातो तेव्हा एक पण मे बी पंधरा वीस दिवसानंतर हळूहळू चालायला सुरुवात करतात पंधरा मिनटं मग अर्धा तास एक तास हे सगळं आम्ही ॲडवाईस करतो डिपेंड्स ऑन कंडिशन ऑफ दी हार्ट हार्ट फारच वीक असेल पंपिंग पोअर असेल मग त्याला ते हार्टचा ते काय एक्सरसाइज नॉर्मल एक्सरसाइज जमणार नाही ते जिममध्ये जाणार ते तर आउट ऑफ क्वेश्चन आफ्टर हार्ट अटॅक इमिजिएटली तीन आठवड्याने किंवा मे बी सहा आठवड्यानंतर माणूस हळूहळू जिममध्ये पण जाऊ शकेल हार्ट अटॅक आल्यानंतर अशी समजूत होती पूर्वी सगळं संपलं आमचं हे नाही आता हार्ट अटॅक आल्यानंतर भरपूर ट्रीटमेंट्स नवीन नवीन गोळ्या नवीन पद्धतीची ट्रीटमेंट असतं त्याच्याने माणूस रिकवर होतो निराश व्हायची जरूर नाही अगदी आणि जसं आपण बोलतो की सध्या अत्याधुनिक तंत्र खूप आहे यामध्ये आणि निश्चितच हार्ट अटॅक आल्यानंतर सुद्धा एक नॉर्मल लाईफस्टाईल किंवा जीवन आपण अगदी जगू शकतो याच अनुषंगानं पुढचा प्रश्न जसं मी एक्सरसाइज बाबत विचारलं हार्ट अटॅक नंतर सेक्स्युअल लाईफ किंवा शारीरिक संबंध पुन्हा ठेवता येणार नाहीत किंवा व्यवस्थित होणार नाही अशा प्रकारचे समज असे एकदा रिकव्हरी झाली हार्टची आपण बघतो की एको मध्ये पंपिंग एबिलिटी हार्ट इज इम्प्रुव्हिंग मेबी सहा आठवड्यानंतर एक माणसाला शारीरिक संबंध ठेवू शकतो दुसरं म्हणजे ट्रेडमिल करून पण आपल्याला ह्याच्यावरती हे करता येईल समजा ट्रेडमिलवर एक माणूस सहा मिनटं सात मिनटं चालला आणि कार्डिओग्रॅममध्ये काही चेंजेस नसतील तर ही इज फिट फॉर ॲक्च्युअल ओके सतत नैराश्य येऊ शकतं हार्ट अटॅकनंतर अशा प्रकारचं एक खरं तर एक विचारधारा आहे तर ह्याबाबत तुम्ही काय सांगाल आता हार्ट अटॅक आल्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट सर्जिकल ट्रीटमेंट अँजिओप्लास्टी ते वेगळं राहिलं पण सगळ्या डॉक्टरनी एक समजूत घालायला पाहिजे पेशंटला जाऊन सोशली तू चांगला आहेस तुझं काही वाईट नाही झालं आहे तू लवकर इम्प्रूव्ह होणार आहे तर कितींना आम्ही पेशंटना बघताना रिलेटिव्स विचारतात तर आम्ही पेशंटच्या समोर सांगत नाही एकदम खराब आहे त्याच्यासमोर त्याला हसत खेळत त्याला सांगायचं तू बरं होणार बरं होणार हे लोक लवकर बरं होतात निराश निराशी राहायचं नाही तू जर बॅक टू नॉर्मल लाईफ जाणार आहेस तू कामाला पण जाणार आहेस जिने पण चढू शकणार हे सगळं सांगतात ते इम्प्रूव्ह फास्टर खरं म्हणजे थोडक्यात हार्ट अटॅक आल्यानंतर एखाद्या रुग्णाला तेवढीच काउन्सिलिंगची सुद्धा गरज असते सर आणखी एक महत्वाचा प्रश्न असतो की हार्ट अटॅक आल्यानंतर अँजिओप्लास्टीचा विशेष फायदा होत नाही अँजिओप्लास्टी करण्यापेक्षा जे इतर उपाय आहेत किंवा आपण ज्याला बायपास म्हणतो असं करावं अशा प्रकारचा सुद्धा एक समज असतो तर याविषयी थोडंसं सविस्तर सांगा हार्ट अटॅक आल्यानंतर फर्स्ट एक दोन तासामध्ये समजा पेशंट रुग्ण पोचला मोठ्या हॉस्पिटलने जिथे एन्जिओग्राफी फॅसिलिटी असेल तर लगेच अँजिओग्राफी केली जाते सिंगल ब्लॉक असेल तर इमिजिएटली बलून अँजिओप्लास्टी आणि स्टेंट टाकून पुढचं मसल डॅमेज प्रिव्हेंट करतो आम्ही त्याला म्हणतात प्रायमरी अँजिओप्लास्टी नंतर समजा पेशंट्स रिकवर होतात हार्ट अटॅक नंतर पुढे तीन आठवड्यांनी कुठे आपण एन्जिओग्राफी करून मल्टिपल ब्लॉकेज निघालेत तर त्यांना मग बायपास लागते अँजिओप्लास्टी दोन तीन ब्लॉक असं ते करतात तसं नाही नाही म्हणून डिपेंड्स आता अँजिओप्लास्टी नंतर आफ्टर समजा बायपास नाही बायपास केल्यानंतरही पेशंट्स बिकम नॉर्मल कॅन लीड अ नॉर्मल लाईफ बायपास एन्जिओप्लास्टीने आपण हृदयाच्या स्नायू वीक करून देत नाही केल्यामुळे हृदयाचे स्नायू चांगले राहतात आणि त्यांचं इंजेक्शन फ्रॅक्शन नॉर्मल राहू शकतं सर हार्ट अटॅक वर कोणतीही ट्रीटमेंट उपलब्ध नाही कारण अशा प्रकारचा एक समज आहे खरं तर हल्ली खूप ट्रीटमेंट आहेत पण हार्ट अटॅक मध्ये एक प्रकारची भीती आहे या शब्दांमध्येच भीती आहे आणि त्यामुळे हार्ट वर कोणतीही ट्रीटमेंट नाही अशा प्रकारचा एक समज आहे हार्ट अटॅक आल्यावर आपण पहिल्या दिवशी जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा जे काही आपण नवीन नवीन आता आजकाल औषधे आलेले आहेत क्लॉट ब्लस्टर्स आलेले आहेत त्यांनी आपण देऊन तीव्रता कमी करू शकतो त्याच्यानंतर जसं सांगितलं एन्जिओप्लास्टी बायपास ते करतो आणि ट्रीट असं एक समजूत मी सगळ्यांना सांगतो की हार्ट अटॅक एकदा आलं की यू कॅनॉट क्युअर यू कॅन ओनली प्रिव्हेंट फर्दर डॅमेज ऑफ दी हार्ट कोणी असं नाही बोलू शकत मी हार्ट अटॅक क्युअर केलं आहे अनलेस पेशंट हॅज गॉट सिंगल ब्लॉक ते आपण क्लॉट ब्लस्टरने त्याचं ब्लॉक काढून टाकलं किंवा आपण अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टिक करून त्याला ठीक केलं तर कदाचित तो चांगलाच राहतो था पण जनरली हृदय आणि मेंदू हे दोन्ही रिकवर टोटली होत नाही अच्छा असं आहे तर आफ्टर हार्ट अटॅक तर पुष्कळ बोलला त्याचं काउन्सिलिंग करायला लागतं सगळं सांगून आणि डाएट एक्सरसाइज हे रेग्युलर ॲटलिस्ट तुमचं पुढचं सेकंड थर्ड अटॅक यू कॅन प्रिव्हेंट अगदी एक महत्त्वाचा प्रश्न की ॲडव्हान्स ड्रग एलुटिंग स्टेंटनं हार्ट अटॅक नंतर काही फायदे होतात का एंजियोग्राफी एनजिओ प्लास्टिक एक तीस वर्षापूर्वी प्लेन बलून प्लास्टी म्हणून असायचं नंतर आला लास्ट वीस वर्षापासून स्टेंट टाकायला आम्ही hmm, hmm. तर स्टेंट्स पूर्वी होते फक्त बेअर मेटल स्टँड्स म्हणायचो नंतर आला ड्रग एल्युटिंग स्टँड्स hmm. बेअर मेटल स्टँटमध्ये रिब्लॉकेज होण्याचे चान्सेस होते म्हणून ड्रग एल्युटिंग स्टँट आले ड्रग hmm. एल्युटिंग स्टँडमध्ये पर्टिक्युलर औषध असतं ते सोडत राहतं सहा महिन्यापर्यंत आणि रिब्लॉकेज होण्याचे चान्सेस कमी करतात म्हणून रेग्युलेटिंग स्टँड्स ही थर्ड जनरेशन चांगले चांगले स्टँट्स आलेले आहेत ते टाकल्यावर जनरली सेकंड थर्ड अटॅक येण्याचे चान्स कमी होतात त्या स्टेंटमध्ये ब्लॉकेज होण्याचं कमी चान्सेस असतात ओके okay. सर uh, आपला या क्षेत्रातला जवळजवळ कार्डिओलॉजी शाखेचा बत्तीस वर्षांचा yeah. अनुभव आहे अत्यंत उच्च अनुभव आहे आपण आतापर्यंत अनेक रुग्णांना पाहिलं असेल अनेक रुग्णांवर ट्रीटमेंट केली असेल एकंदरीतच आता जे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढत चालले जसं आपण म्हणतात की जीवनशैलीतला बदल हे मुख्य कारण आहे आणखी आपल्याला काय सांगता येईल की काय प्रिव्हेंट करण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे थोडंसं सविस्तर बोलूया प्रिव्हेंटन म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन इंटरव्हेंशन मी सांगतो नॉट डॅट प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तो प्रिव्हेंशन भेटणार नाही इंटरव्हेन्शन म्हणजे आपलं पुढचं इंटरव्हेन्शन टाळायचं असेल तर कसं प्रिव्हेंश फर्स्ट इज स्ट्रेस हार्ट अटॅकमध्ये सगळ्यात पहिलं रिस्क फॅक्टर इज स्ट्रेस कितींदा आपण ऐकतो चाळीस वर्षाचा सीईओ होता कंपनीचा सडनली ही डाईस विदाऊट एनी एनी अदर रिस्क फॅक्टर स्ट्रेस हॅज टू बी टेकन कंट्रोल मग येणार टोबॅको च्युईंग स्मोकिंग टोबॅको इन एनी फॉर्म म्हणजे तुम्ही तपकी रोडता किंवा तुम्ही टबॅको च्युईंग करता हे सगळं शूड बी अवॉइडेड म्हणून लेडीज म्हणजे पण टबॅको चोईंगमध्ये आपण हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं बघतो टू मच अल्कोहोल टू मच फॅटी फूड हे सगळं अवॉइड करणं गरजेचं आहे ऑइली थिंग्स हे कंट्रोल करायला पाहिजे तेवढंच नाही तर ब्लड प्रेशर चेक करायचं ॲटलिस्ट सामान्याने एकदा ज्याला नसेल तरी डायबिटीस mm -hmm. चेक करून घ्यायचं वर्षाने एकदा त्यांना नसेल आणि mm -hmm. लिपिड प्रोफाईल कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायचं हे सगळं ॲटलीस्ट mm यू -hmm. कॅन प्रिव्हेंट हार्ट अटॅक्स अर्ली mm -hmm. हार्ट अटॅक आत्ता तुम्ही सांगितलं की आ, हार्ट डॅमेज होतं हार्ट अटॅक नंतर आणि ते पुन्हा जे पूर्ववत असतं त्या प्रकारे होत नाही होत नाही हा तर मग एक्झॅक्टली काय केलं पाहिजे हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर की जेणेकरून आणखी पुढे काही त्रास होता कामा का एक म्हणजे समजा एकाला हार्ट अटॅक आला सात दिवसानंतर आपण त्याला डिस्चार्ज करतो नंतर कित्येक वेळेला आपण एन्जिओग्राफी करून बघतो एन्जिओग्राफी केल्यावर सिंगल डबल ब्लॉक असं एन्जिओप्लास्टिक करून घेणे किंवा बायपास करणार मल्टिपल ब्लॉक्स असेल त्यांनी थोडंफार डॅमेज कमी होतो सेकंड आणि थर्ड अटॅक येऊ शकत नाही ओके okay? अच्छा दॅट्स वाय मॅन इज नेवर इमॉर्टल खरे खरे ओके आणि फॉलोअपच्या बाबतीत नेमकं काय केलं पाहिजे कारण बरेचदा असं होतं की काही विशिष्ट ट्रीटमेंटनंतर तुम्ही बरे होता आणि त्यानंतर तुम्ही काही दुसऱ्या ट्रीटमेंटसुद्धा करत असतात पण जी मेन स्ट्रीम जी आपली ट्रीटमेंट ती तीसुद्धा चालू ठेवणं अत्यंत गरजेचं असतं तर फॉलोअपच्या दृष्टीने आपण काय फॉलोअपच्या दृष्टीने म्हणजे आपण अटॅक आल्यानंतर आम्ही पेशंटला म्हणजे सगळं ट्रीटमेंट झालं असत इनिशियली पंधरा वीस दिवसांनी एकदा बोलवतो घरी गेल्यानंतर मग दर दोन महिन्यांनी बोलवतो मग दर सहा सहा महिन्यांनी त्याचं लिपिड प्रोफाईल हे सगळं करून घेतो mm -hmm. इ करून घेतलं जातं मध्ये स्ट्रेस टेस्ट करून घेतो स्ट्रेस टेस्टमध्ये पण कळतं समजा काही चेंजेस आले की हॅज फ्युचर चान्सेस ऑफ गेटिंग हार्ट अटॅक असं काय आढळलं किंवा त्याला पेन परत सुरू झालं mm -hmm. तर आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे सर खरं तर हार्ट अटॅक ही संकल्पना किंवा ही जी कल्पना आहे त्यामध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे पण आज वेळयाभावी आपण इथेच थांबतोय मात्र हार्ट अटॅक कल्पना आणि सत्य मला वाटतं बरेच जे गैरसमज आहेत ते आपल्या या चर्चेच्या माध्यमातून दूर झाले असतील आज आपण हितगुजमध्ये आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय पाहत रहा झी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे